नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेना पुरस्कृत विलास शिंदे यांनी प्रचारात झंझावात निर्माण केलाय. पश्चिम मतदारसंघातील सेनेच्या 22 नगरसेवकांची टीम घेऊन विलास शिंदे हे मैदानात उतरले आहे. या मतदारसंघात फारसा विकास झालेला नसून मतदारांच्या अपेक्षा फोल ठरल्या आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी विलास शिंदे हा पर्याय मतदारांना खुला असल्याचं समर्थक सांगत आहेत. राज्यात शिवसेना भाजपची युती आहे, मात्र पश्चिम मतदारसंघात आमदारांच्या कामाविषयी नाराजीचा सूर असल्यानं इथल्या शिवसैनिकांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे. मनपातील शिवसेना गटनेते विलास शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी केली आहे. ठिकठिकाणी विलास शिंदे यांचा औक्षण करत मतदार शिंदे यांना विजयी भव असा आशीर्वाद देत आहे. विलास शिंदे यांची बॅट निशाणी असल्यानं संदेश चव्हाण या कुटुंबियांनी बॅट ही भेट देऊन विलास शिंदे यांना आशीर्वाद दिले. आमचे नेते विलासांना शिंदे हे हाडाचे शिवसैनिक, अगदी फार 40 वर्षापासूनचे शिवसेनेचे नेते आहेत. भगव्याच्या छताखाली एका ठिकाणी काम केलेलं आहे. त्यांना तिकीट मिळणं अपेक्षित होतं, परंतु पक्षाचा निर्णय होता तो चुकला असेल, बरोबर असेल आता येत्या 24 तारखेला कळेलच. परंतु आम्ही आता नुकतीच विलासांना आमच्याकडे आले, त्यांना शुभेच्छा दिल्या, ही बॅट दिली. ह्या बॅटनी नक्की शतक मारतील आणि प्रचंड मतांनी विजयी होतील हे आम्हाला विश्वास आहे. अण्णा शिंदे यांचं ह्या प्रभागातलं काम, म्हणजे आता दुसऱ्या टर्ममध्येही अण्णा विजयी झाले आणि विजयी न होता चारही नगरसेवक हे शिवसेनेचेच त्यांनी निवडून आणले. आणि आमच्या सगळ्याच 8 प्रभागामधून आणि शिवसैनिकांमधून की पश्चिम विभागामध्ये 22 नगरसेवक असताना ही शिवसेनेलाच जागा सोडावी ही खूप इच्छा होती, परंतु काही वर्तून निर्णय आले. पण आमच्यातला माणूस हा जागा झालाच पाहिजे म्हणून सर्वांच्या सहमताने अण्णांनी हा निर्णय घेतला आहे आणि त्यांना सर्व जनतेचा कौल आहेच आहे. दरम्यान शिंदे यांनी प्रभाग 9 मध्ये प्रचार केला. सात माऊली चौक पासून रॅलीला सुरुवात झाली. हिंदी शाळा, स्वामी समर्थ केंद्र, तुळजाभवानी मंदिर, पार्थ पॅलेस, वृंदावन कॉलनी, कडेपठार चौक, कार्बन नाका, सोनवणे चौक, शिवाजी मार्केट, श्रीकृष्ण मंदिर इथं प्रचार दौरा काढण्यात आला. मी आपल्याला आश्वासित करू इच्छितो, या नागरिकांच्या भावना आणि या नागरिकांचा आम्हाला मिळणारा प्रतिसाद हा इतिहास घडवल्याशिवाय राहणार नाही. आणि आजपर्यंतचा इतिहास या ठिकाणी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये यापूर्वी सुद्धा इतिहास घडला होता. बबनराव नाना गोलप हे अपक्ष म्हणून या ठिकाणी निवडून आले होते आणि त्याच्यानंतरचा इतिहास आज या ठिकाणी आम्ही सर्वजण, मी जरी एकटा उमेदवार असेल परंतु आम्ही सर्वजण विधानसभेचे उमेदवार असे आम्ही समजून या ठिकाणी सगळे काम करताय. त्यामध्ये मी तर खरं या सगळ्या शिवसैनिकांचे जेवढे आपण मतदारांचे जेवढे आपण मी आभार मानू तर करतो, आभार मानले तर माणूस ऋणमुक्त होतो, परंतु आज हा उत्साह बघितल्याने माझासुद्धा उत्साह अजून जास्त वाढत आहे आणि त्यामुळे मला प्रचंडपणे मनापासून असं सांगावं लागतं की विजय आता लांब नाही आणि ह्या मतदारांना, या पश्चिम विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना अपेक्षित असलेला आमदार हा आता लांब नाही आहे. येत्या 24 तारखेला आपल्याला कळेलच. पहिल्यापासून सातमावली मंदिरापासून प्रचाराला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आणि सुरुवात करत असताना हा प्रतिसाद ज्यावेळेस बघितला गेला, खरा एक शिवसैनिकाच्या पाठीमागे आम्ही सर्वजण या ठिकाणी पदाधिकारी म्हणून उभे आहोत. आणि ज्यावेळेस गेल्या पंचवार्षिकमध्ये आम्ही सगळेजण उभे राहिलेत, उभे राहताना जेवढी काही मतदान पडले ते त्याच्यापेक्षा जास्त मतदान आम्ही या प्रभागातून विलास अण्णांना निवडून देण्यासाठी प्रयत्न करू आणि या ठिकाणी जास्तीत जास्त मतदान प्रभाग क्रमांक 9 मधून मिळवून देऊ असं या ठिकाणी मी ग्वाही देतो. पश्चिम विधानसभामध्ये आमचे मार्गदर्शक विलास अण्णा शिंदे हे आम्ही सकाळपासून आम्ही फिरतोय, तर लोकांचा इतका मोठा प्रतिसाद आहे आणि अण्णांच्या मागे सगळे शिवसैनिक, सगळे आजी माजी पदाधिकारी अण्णांच्या मागे आहे आणि आजच आमचा विजय हा निश्चित झाला आहे. आज सर्वांचा प्रतिसाद पाहून खूप आनंद वाटतोय आणि नक्कीच येत्या निकालामध्ये सगळ्यात जास्ती सातपूरमधून मतदान राहील ही अण्णांना ग्वाही देतो. आणि जे लोक म्हणता की बंडखोर केली, निश्चितच अण्णांनी आणि आम्ही सर्व नाशिकच्या शिवसैनिकांनी बंडखोरी केलेली आहे, पण ती बंडखोरी आमची महागाई विरोधात आहे, ती बंडखोरी आमची बेकारीच्या विरोधात आहे. आणि जे मागच्या 10 वर्षामध्ये कोणत्याही आमदारांना जमलं नाही ते काम निश्चितचपणे एक प्रामाणिक शिवसैनिकच पार करू शकतो ही सगळ्याला आशा आहे आणि खात्री आहे. या रॅलीला देवा जाधव, साहेबराव जाधव, सागर गारे, शांताराम कुटे, गोकुळ नागरे, नरेश सोनवणे आदींनी सहभाग घेतला. उमेश आवनकर, दिशा न्यूज, सातपूर.